हर अ क्राफ्ट ऑफ अ फिल्म मेकर इज टू बी एबल टू स्ट्रेच वन लाईन ऑफ स्क्रिप्ट इन थ्री मिनिट्स विदाउट युझिंग डायलॉग जातं जर मी फक्त रायटर म्हणून लिहितो एखादी गोष्ट तर मी शक्यतो फार शॉर्ट डिव्हिजन किंवा विज्युअली काय दिसणं अपेक्षित आहे ट्रान्झिशन्स वगैरे ह्याच्यात मी फार जात नाही कारण ते दिग्दर्शकाचं काम आहे द प्रॉब्लम इज दॅट वी आर टू बिझी ट्राईंग टू सेफ गार्ड आर ओन आयडियोलॉजी की आपण ॲब्स्युटली इनसेन्सिटिव्ह झालोय समोरच्या बाजूसाठी म्हणजे लॅक ऑफ फेथ इज ऑल्सो फेथ इन अ वे माझ्या माझी एखाद्या गोष्टीवर श्रद्धा नाही आहे म्हणजे कशावर तरी श्रद्धा आहेच ना द ट्रिस्ट फॉर ट्राईंग टू अंडरस्टँड एनिथिंग शुड बी ऑन गोईंग यू शूड ऑलवेज बी विलिंग टू गो डीपर व्हॉट इज ट्रेडिशन ऑल्सो इज दॅट यू हॅव टू कीप डिगिंग डीप इन टू ट्रेडिशन रिअली इज टू हाऊ डू यू सेपरेट आर्ट फ्रॉम द आर्टिस्ट इट्स व्हेरी हार्ड मला उमेश कुलकर्णीबद्दल माझ्या मनात प्रचंड रिस्पेक्ट आहे म्हणजे माझ्या मते ही इज वन ऑफ द फायनेस्ट फिल्म मेकर्स इन इंडिया दादा थँक्यू तू वेळात वेळ काढून आलास आणि तुझं yeah, yeah, yeah. आणि जितू दादाचं खूप अभिनंदन तुम्हाला मध्ये अवॉर्ड मिळालं त्यासाठी थँक्यू थँक्यू गोदावरीबद्दल आपण बोलूच पण सगळ्यात पहिला मला प्रश्न विचारायचा आहे की तू ऑस्ट्रेलियावरनं फिल्म मेकिंगचं शिक्षण घेऊन ज्या वेळेला आलास आणि त्यावेळेला कोणत्या प्रकारचा सिनेमा बघून तुला वाटलं होतं की अशा प्रकारच्या फिल्म तुला बनवायच्या असं काही नव्हतं खरं सांगायचं तर पण फिल्म दॅट लेफ्ट व्हेरी डीप इम्पॅक्ट मध्ये डेफिनेटली म्हणजे फिल्म जी बघून मला असं वाटलं की फिल्म मेकर भाव वन ऑफ द फिल्म वॉज स्वदेश बाय आशुतोष गुवारेकर okay. okay. मुंबई मेरी जान बाय निशिकांत कामत हु. या दोन फिल्म्स लेफ्ट व्हेरी डीप इम्पॅक्ट कारण बाय दॅट टाईम मी असं ऑन द एज होतो मला कळत नव्हतं की हे करायचंय की नाही करायचं हु. पण स्वदेश ज्या दिवशी मी पाहिला दॅट डे आय डिसाइडेड की आपल्याला हे करायचंय अँड देन ऑफकोर्स मुंबई मेरी जान आणि मग uh, जसं ते वाढत गेलं तसं आय स्टार्टेड वॉचिंग इंटरनॅशनल सिनेमा तोपर्यंत तो मी फक्त बॉलिवूडच फिल्म्स बघायचो um, कारण तसं एक्सपोजर मला औरंगाबादला त्या पद्धतीचं नसतं की हु. इंटरनॅशनल सिनेमा किंवा इंग्लिश सिनेमा पण येतो तो डब येतो हिंदीमध्ये त्यामुळे तसं एक्सपोजर त्या पद्धतीचं वर्ल्ड सिनेमाला नव्हतं बट देन हळूहळू जसं आवडू लागलं आणि मी इंजिनिअरिंगच्या हॉस्टेलमध्ये असताना आय थिंक जस्ट इंटरनेट हॅड जस्ट बिकम अ थिंग तेव्हा मग जरा कळू लागलं काय काय आहे ते पण स्वदेश आणि मुंबईमध्ये जाणार आय थिंक टू फिल्म्स आय कॅन थिंक ऑफ मी तुझं टेट टॉक पाहिलं ज्यामध्ये ज टॉपिक वॉज द एव्होल्युशन ऑफ स्टोरी टेलिंग uh, त्यामध्ये तू असं म्हणाला होतास की वी बिकेम स्लेव्स ऑफ एक्झेक्टिव्स आपण विशेषणांचे गुलाम झालो आहोत uh, असं तुला का वाटलं होतं आणि आत्ता त्यात बदल झाला आहे का नाही मला वाटतं अजून आपण इट्स बिकम वर्स आता म्हणजे आणखीन जास्त आपण त्याला हे झालो आहे कारण एक तर आय थिंक रिस्पॉन्सिबल त्याच्यासाठी बऱ्यापैकी सोशल मीडिया आहे कारण सोशल मीडियावर आपण कॉन्स्टंट एक व्हॅलिडेशन शोधत असतो प्रत्येक वेळेस आपण एक सगळेच आपण ऑल ऑफ अस म्हणजे आपण आपला फोटो शेअर करण्यापेक्षा जास्त त्याच्यावर लोक काय म्हणतील किंवा त्याला किती लोक लाईक करतील हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे इन्फॉर्मेशन शेअरिंगपेक्षा त्या इन्फॉर्मेशनला काय रिस्पॉन्स येतोय ह्याचं जास्त ह्याची जास्त उत्सुकता सगळ्यांना असते दॅट इज अ नेचर ऑफ सोशल मीडिया म्हणजे त्याच्यात काही कोणाचं चूक नाही आहे कारण मुळातच इट्स अ फॉर्म ऑफ व्हॅलिडेशन आणि ते व्हॅलिडेशन सीक करण्यासाठी मग आपण अर्थातच हायपर बोलीजला आपण वी रिलाय ऑन हायपर बोलीज की एक्झॅजरेटेड जितकं बोलता येईल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जर वाईट बोलायचं असेल तर ते किती सार्कॅस्टिकली किंवा किती जास्त वाईट बोलू आपण करेक्ट Uh, म्हणजे जास्त लोक त्याच्यावर हसतील जास्त लोक त्याला रिॲक्ट करतील सो hmm. so, हे जर आपण बघितलं तर हे नॉट जस्ट सोशल मीडिया किंवा हे अक्रॉस ऑल आपण जर मीडिया पाहिलं प्रत्येक गोष्टीत हे आलेलं आहे इवन hmm, hmm, hmm. फिल्म uh, मध्ये सुद्धा हे आलेलं आहे की अत्यंत uh, म्हणजे फिल्म नाही आवडली तर त्याची कारणं न देता त्याला कम्प्लिटली चिरफाड करणे त्याच्यात कोटेबल कोड्स टाकणे जेणेकरून मॅक्सिमम आयबॉल्स येतील क्लिक बेटिंग करणे हे ह्या इट इज वन ऑफ द बेन ऑफ टेक्नॉलॉजी की ते आय आयबॉल्स मिळवण्यासाठी मॅक्सिमम रिस्पॉन्स मिळवण्यासाठी आपण आपलं मत हे मल्टिप्लाय करतो बाय युझिंग फिल्म चांगली वाटली आपल्याला तर आपलं mm -hmm. इम्पल्स इट्स फॅन्टिक इट्स अ ग्रेट फिल्म mm -hmm. फिल्म सीन दिस इयर आणि हे आपण सगळेच करतो म्हणजे हे अननोईंगली uh, मी सुद्धा बरेचदा केलं hmm. की मी एखादा शो बघतो तो मला खूप आवडतो आणि माझ्याकडनं लिहिल्याच जाता आपसुकपणे की दिस द बेस्ट शो ऐव सीन सिअर मी हा विचार नाही करत की ओके okay, मी अजून काय काय पाहिलंय आय डोंट टेक फिफ्टीन मिनिट्स टू काइंड ऑफ असेस वेदर वॉट एम अबाउट टू राईट इज एंटायरली ट्रू ते त्या मोमेंटमधलं सत्य असतं म्हणजे त्या मोमेंटमध्ये जर मी विचार केला तर मला ती गोष्ट खरंच तेवढी आवडलेली असते मान्य पण जर थोडा विचार केला तर कदाचित सहा महिन्यांपूर्वी तू दुसरा असं काहीतरी पाहिलेला असण्याची शक्यता आहे जे तुला चांगलं होतं पण बिकॉज एव्हरीथिंग इज बिकम सो फास्ट द ज्या फ्रिक्वेन्सीनी कॉन्टेंट येतं ती फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे आपल्याला खूप जास्त गोष्टी खूप जास्त फ्रिक्वेन्सीनी आपल्याकडे येतात आपण पण ते बघण्याची रश आहे बिंज वॉचिंग हा कॉन्सेप्ट आलेला आहे ओपनिंग विकेंड हा कॉन्सेप्ट आलेला आहे ह्या ज्या गोष्टीत की फास्ट एक्झिक्युशन फास्ट डिलिव्हरी फास्ट कन्झम्शन फास्ट रिएक्शन hmm. या फास्टच्या नाही करत पूर्णपणे hmm. की मला नेमकं काय वाटतंय मला एखादी गोष्ट आवडली तर मी तिला ब्रिलियंट म्हणतो आणि मला एखादी गोष्ट नाही आवडली तर मी तिला हॉरिबल म्हणतो आय हॅव फॉरगॉटन दॅट मध्ये या दोन एक्स्ट्रीम्सच्या मधलं काहीतरी असतं आणि मोस्ट गोष्टी लाय इन दोज मिडल एरियाज जसं तू म्हणालास की आपण लगेच रिॲक्ट होतो पण काही फिल्म्सच्या बाबतीत असं होतं की ती फिल्म्स तुम्हाला त्यावेळी नसते आवडलेली किंवा नसते कळालेली आणि काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी त्या फिल्मबद्दल कळायला लागतं किंवा आवडायला लागते असं तुझ्या बाबतीत झालं आहे का कधी ऑनेस्टली मी आता माझी तिसरीच फिल्म आहे सो तेवढा माझा एक्सपिरियन्स तू पाहिलेली फिल्म अशी कोणती मी पाहिलेली फिल्म ओके okay. मी पाहिलेल्या फिल्म्समध्ये असं बरेचदा होतं ॲक्च्युली म्हणजे की मी फिल्म बघतो तेव्हा मला मी टू थिंक ऑफ देऊळ फिल्म आहे उमेश कुलकर्णीची ओके वन ऑफ द एक्झाम्पल म्हणजे मला देऊळ खूप आवडली होती मी पाहिली तेव्हा असं नव्हतं आलं की मला नाही आवडली आहे मला खूप आवडली होती पण इन माय माइंड मी विहीरशी देऊळला कम्पेअर करत होतो ओके ओके कारण विहीर, okay. okay, विहीर माझ्या मते आणि दिस इज नो एक्झॅजरेशन ऑर नो हायपर बोली माझ्या मते खरंच मराठीतली आत्तापर्यंतची सर्वोत्तम फिल्म माझ्या मते विहीर आहे अच्छा आणि त्यामुळे मी विहीर नंतर जेव्हा देऊळ बघितलं तेव्हा आय वॉज अ लिटल डिसअपॉइंटेड इन देऊळ आणि दॅट इज बिकॉज मी मनात कुठेतरी देऊळ बॅगेज घेऊन हा, हां म्हणजे विहिरचं बॅगेज घेऊन मी देऊळ बघायला बसलो होतो आत्ता रिसेंटली इनफॅक्ट माग तीन चार महिन्यांपूर्वी मी देऊळ बघितला आय थिंक प्लॅनेट मराठीवरच होता मी प्लॅनेट मराठीवर जनरल टाइमपास करत असताना मला देऊळ अच्छा आणि आय ॲपस्युटली लव्ह द फिल्म म्हणजे मला असं वाटलं की फॅन्टॅस्टिक फिल्म आहे खऱ्या अर्थाने आणि विट हां म्हणजे दिस इज वन ऑफ द मेनी फिल्म्स जे मला नंतर रिअलाईज झालं की अरे खूपच मस्त होते आणि बघितल्या तेव्हा नाही त्या तेवढ्या मला अपील झाल्या सो so, प्रेक्षक म्हणून कोणतीही फिल्म त्या डिरेक्टरचं बॅगेज घेऊन ती फिल्म पाहावी की एक इंडिपेंडेंट फिल्म म्हणून तिला ट्रीट करावं काय व्हेरी डिफिकल्ट यार म्हणजे तू हाऊ डू यू सेपरेट आर्ट फ्रॉम द आर्टिस्ट इट्स व्हेरी हार्ड आयडियली तर तुम्ही फिल्मला फिल्म म्हणून पाहिलं पाहिजे पण तसं शक्य नाही होत ना कारण तुम्ही जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी फिल्म बघायला आलात वेदर तो दिग्दर्शक असो हो किंवा ऍक्टर असो हो, ते खूप अवघड आहे की ते एक्सपेक्टेशन बाजूला ठेवून तुम्ही पूर्णपणे त्या कलाकृतीला ऍबसल्युट ऑब्जेक्टिव्हिटीने बघणं की ह्या फिल्म आधी काय केलं आहे किंवा माझे ह्या फिल्ममेकरकडनं काय अपेक्षा आहे हे बाजूला ठेवून एखाद्याचं काम बघणं हे खूप अवघड आहे पण आयडियली आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की सिनेमे तसेच बघायला पाहिजे कारण नो नो टू फिल्म्स आर द सेम आणि प्रत्येकाचं म्हणणं प्रत्येकाला प्रत्येक वेळी तेवढंच इंटेन्स असेल का तर असं काही नाही आहे कारण फिल्ममेकर सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग मूड्समध्ये फिल्म्स बनवतात म्हणजे प्रत कधी कधी युजस फॉन टू हॅव फन इवन ॲज अ फिल्म मेकर त्यामुळे जसं माझी चूक झाली की मी विहीरशी देऊळला कम्पेअर करत होतो खरं तर काहीच संबंध नाही आहे विहीर okay. खूप वेगळी इंटिमेट पर्सनल गोष्ट होती आणि देऊळ ही जास्त सामाजिक जास्त अवेअर अशी जास्त कमर्शियली अपिलिंग अशी गोष्ट होती दोन कम्प्लिटली भिन्न सिनेमे होते आणि दोन दोन्ही इक्वली चांगले सिनेमे आहेत ऍक्च्युली पाहिलं तर टेक्निकली कॅमेरा वर्क वाईज साऊंड वाईज एडिट वाईज दोन्ही आर ॲट पार इच अदर विहीर आणि देऊळ पण मी कम्पेअर केलं कारण मला उमेश कुलकर्णी बद्दल माझ्या मनात प्रचंड रिस्पेक्ट आहे म्हणजे माझ्या मते ही वन ऑफ द फायनेस्ट फिल्म मेकर्स इन इंडिया त्यामुळे मला ते अवघड जातं हे अनुरागच्या फिल्म बरोबर पण होत हे रामगोपाल वर्मनच्या फिल्म्स बरोबर आजही होतं म्हणजे नो no मॅटर व्हॉट ही डज आपण अजूनही एक असं वाटतंच की यार शायद रामू कुछ कर्ज आहे अलग त्याने सांगता नाही इज व्हेरी हार्ड टू सेपरेट अच्छा तुझी जर फिल्मोग्राफी पाहिली तर असं लक्षात येतं की तू प्लॉट ड्रिवन फिल्म्स पासून सुरुवात केली होती आणि आता तुझा कल जून किंवा गोदावरी कॅरेक्टर ड्रिवन फिल्म्सकडे जास्त आहे हा बदल जाणीवपूर्वक केला होता की हा डेव्हलप झाला ऑनेस्टली तसं पाहिलं तर पुणे फिफ्टी सुद्धा कॅरेक्टर क्र, क्र, ड्रिव्हनच फिल्म आहे म्हणजे कॅ कॅरेक्टरचीच जर्नी आहे आणि ॲज इज बाजी ॲक्च्युली कम टू थिंक ऑफ इट फक्त बाजी इज व्हेरी कमर्शियल व्हेरी डिफरंट अटेम्प्ट म्हणजे माझ्यासाठी बाजी आपण एक वेळ प्लॉट ड्रिव्हन फिल्म म्हणू शकू कारण त्याच्यात एक ॲटलिस्ट कथा होती बट पुणे फिफ्टी टू व्हेरी मच कॅरेक्टर ड्रिव्हन फिल्म नुवार अगदीच क्लासिक फिल्म नुवार स्ट्रक्चर होतं त्यामुळे असं काही नाही आहे ॲक्च्युली म्हणजे डिपेंड्स की काय त्या त्या वेळेला काय काय एक्साईट करतं आहे स्टोरी टेलर म्हणून फिल्म मेकर म्हणून कुठली गोष्ट करावीशी वाटते आहे ह्याच्यावर खूप ते अवलंबून आहे की म्हणजे नेक्स्ट माझी जी फिल्म आहे जी मी हिंदी फिल्म आता केली आहे मी त्याच्याबद्दल बोलू नाही शकत फार पण दॅट्स अ कम्प्लिटली प्लॉट ड्रिवन फिल्म आणि ती पूर्णपणे वेगळी आहे गोदावरीपेक्षा त्यामुळे प आय डोंट थिंक असं काही म्हणजे ॲटलिस्ट कॉन्शियसली तरी असं काही एफर्ट नाही आहे जून फिल्मबद्दल मला विचारायचं आहे uh, जून फिल्मचं तू रायटर आहेस पण तू फिल्म ती डिरेक्ट नाही केलीस ती कथा जी आहे ती औरंगाबादची आहे आणि तू देखील औरंगाबादचा आहेस uh, मी वाचलं होतं की ती कथा तुझ्या जवळची आहे पण तू फिल्म ती डिरेक्ट का नाही केलीस आय थिंक इट वॉज टू स्मॉल फॉर मी टू डिरेक्ट म्हणजे मला असं वाटलं की ती मी जर केली असती तर ती वेगळी फिल्म झाली असती ओके okay. आणि त्या पद्धतीचं ग्रँज्युअर विज्युअली किंवा ओवरऑल स्केलवाईज मला वाटतं त्या कथेची गरज ती नव्हती माझ्या मा मी ज्या स्केलवर फिल्म डिरेक्ट करतो मला असं वाटलं की त्या फिल्मला त्या त्याची गरज नव्हती आणि मला माझा मूडही नव्हता त्या ती फिल्म डिरेक्ट करण्याचा ठीक आहे म्हणजे इट्स नॉट ऑटोबायोग्राफिकल ती माझ्या काही एक्सपिरियन्सेसवरनं मी ड्रॉ करून ती फिल्म लिहिलेली होती बट आय ऑलवेज इमॅजिन इट टू बी अ व्हेरी इंटिमेट फिल्म जून आणि uh, माझं पर्सनल असं होतं की देन ते, ते, ते सीजेस टू बी इंटिमेट म्हणजे जरी इंटिमेट असलं तरी त्याची स्केल uh, वाढते आणि मला वाटलं की ते जूनसाठी कदाचित वुड नॉट हॅव बीन आयडियल फॉर दॅट फिल्म आणि जूनच्या बाबतीत झालं असं होतं की जी कोर गोष्ट होती कोर गोष्ट सुरूतची होती म्हणजे द व्हेरी कोर आयडिया ऑफ द फिल्म विच इज नॉट रिअली द फिल्म एनी मोर म्हणजे आपण फिल्म फायनल फिल्म आहे ती काही त्या त्यात नाही आहे हां पण त्याचं जे जेनेसिस आपण म्हणतो दॅट स्टार्टेड फ्रॉम सुरू इन मेनी वेज आणि मग ऑफकोर्स नेहा केम ऑन बोर्ड मग वैभव केम ऑन बोर्ड आणि त्यामुळे ती सुरुवातीपासूनच मी कधीच डिरेक्ट करणारच नव्हतो आय वॉज ऑलवेज गोइंग टू राईट इट अँड प्रोड्युस इट म्हणजे इनफॅक्ट ती फिल्म मी लिहिणारही नव्हतो सुरुवातीला मी फक्त प्रोड्यूस करणार होतो आणि आमचा मित्र एक शार्दुल सराफ शार्दुल सराफला आम्ही अप्रोच केलं ते लिहिण्यासाठी आणि तो लिहित होता तो काही पाठवत होता पण फॉर सम रिझन ते वर्क नव्हतं होत आणि मग तो व्यस्त झाला कामामध्ये आणि वी हॅड टू मेक अ सर्टन शूटिंग विंडो त्यामुळे मग मी आय ए इन ॲज अ रायटर आणि मग औरंगाबाद अर्थातच त्याच्यात होतं पण मग मी ती पूर्णपणे नंतर लिहिली ॲबसल्युटली फ्रॉम स्क्रॅच सो so, दादा मला तुझ्या रायटिंग प्रोसेसबद्दल जाणून घ्यायचं आहे ज्यावेळेला तू कोणतीही फिल्म लिहितो त्यावेळेला फक्त पटकथा म्हणून ती फिल्म लिहितो की तू त्या फिल्मचा रायटर आहे म्हणून की तू डिरेक्ट करणार आहेस फिल्म म्हणून त्या प्रकारे त्या पटकथेला ट्रीट करतोस डिपेंड जर मी फक्त रायटर म्हणून लिहितो एखादी गोष्ट तर मी शक्यतो फार शॉर्ट डिव्हिजन किंवा व्हिज्युअली काय दिसणं अपेक्षित आहे ट्रान्झिशन्स वगैरे ह्याच्यात मी फार जात नाही कारण ते दिग्दर्शकाचं काम आहे जर मला आधीच माहिती आहे की मी डिरेक्ट करणार आहे तर ती बऱ्यापैकी मग मी विज्युअली ज्या गोष्टी मला खूपच प्रकर्षाने दिसत आहेत म्हणजे इन टर्म्स ऑफ कॅमेरा असेल इन टर्म्स ऑफ कलर पॅलेट असेल इन टर्म्स ऑफ काही साऊंड नोट्स असतील ज्या मला सु लिहित असताना जर सुचत असल्या अँड इफ आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर की मी हे डिरेक्ट करणार आहे तर मी त्या डेफिनेटली स्क्रीन प्लेमध्ये लिहायला लागतो फ्रॉम द बिगिनिंग कारण मग त्या गोष्टीसुद्धा माझ्या सिस्टममधनं बाहेर येत राहतात आणि मग मी जसे ड्राफ्ट्स ड्राफ्टे करतो तसं मी एक जरी रायटर म्हणून ड्राफ्ट करत असतो तरी ॲज अ डिरेक्टरसुद्धा मला चान्स मिळतो की ओके हे जे आपण विचार करतो हे बेस्ट आहे का त्या का आपल्याला काहीतरी वेगळं करता येणं शक्य आहे ह्याच्यामध्ये विद इन दिस वर्ल्ड त्यामुळे डिपेंड्स एंटायरली वेदर आय एम ओनली रायटिंग ऑर आय एम रायटिंग अँड डिरेक्टिंग ओके okay. ज्या वेळेला तू कोणती आयडिया पेपरवर उतरवतो त्यावेळेला तिथेच ठरतं की याचं फिल्ममध्ये रूपांतर करायचं आहे की त्या प्रोसेसमध्ये ठरतं की याची फिल्म करायची आहे टेलिप्ले करायचं आहे किंवा वेबसिरीज करायची आहे Uh, सखाराम बी नावाची एक टेलिप्ले तू केलास जो सखाराम सखराम बाइंडरचं नाही 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 म्हणजे हंड्रेड पर्सेंट आय एम ऑलवेज रायटिंग अ फिल्म ओके आय एम ऑलवेज रायटिंग अ फीचर फिल्म सखारामच्या बाबतीत मला ते त्यांनी ऑफर केलं होतं की सखाराम बाइंडरचं ॲडॅप्टेशन करायला आवडेल का फॉर ॲज अ सिनेप्ले आणि इट इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट स्क्रिप्ट म्हणजे त्यांचं जे ती जी ॲक्च्युअल स्क्रिप्ट आहे तेंडुलकर तेंडुलकरांची ती माझी सगळ्यात म्हणजे ती मला खूप आवडते सो आय वॉज लाईक ओके दिस इज समथिंग इंटरेस्टिंग आणि मला ती होती तशी नव्हती करायची ओके आणि मला फ्रीडम मिळाला की तू ओके तू तुझ्या हिशोबाने ॲडॅप्ट कर ओके सो म्हणून मी ते केलं बट अदरवाईज मी फिल्मच लिहितो आणि शक्यतो बिग स्क्रीनसाठी फिल्म लिहितो तू बिताल वेब सिरीज डिरेक्ट केलीस त्याचे चार पाच एपिसोड्स तू डिरेक्ट केलेस जी कम्प्लिटली ओ टी टीवर रिलीज झाली सो so, आणि बऱ्याच फिल्म्स आता ओ टी टीवर रिलीज होतात डायरेक्टली सो so, डिरेक्टरला ज्या ज्या वेळेला माहिती असतं की एखादी फिल्म ओ टी टीवर रिलीज होणार आहे त्यावेळेला फिल्म मेकिंगचा अप्रोच बदलतो का त्याची ट्रीटमेंट त्याप्रमाणे दिली जाते इंटरेस्टिंग प्रश्न आहे खूप हा काय होतं की तुमचं एंड युजर कुठल्या डिव्हाइसवर किंवा रादर कुठल्या म्हणजे फायनली जे काही आपण बनवतो आहे ते कुठे कन्झ्युम होणार आहे ह्याच्याप्रमाणे काही गोष्टी स्पेशली शॉर्ट टेकिंगमध्ये आणि शॉर्ट टेकिंगपेक्षा लिखाणामध्ये बदलतात कारण ऑडियन्सचा कॉन्टेंट कन्झ्युम करण्याची जी पद्धत आहे ती ह्या माध्यमांमध्ये वेगवेगळी आहे वेग म्हणजे ओ टी टीचा ऑडियन्स हा जास्त इम्पेशंट आहे ते ते तुम्हाला दा दहा बारा मिनटाच्यावर देत नाहीत त्यां कारण त्यांच्याकडे दहा हजार ऑप्शन्स आहेत Hmm. मी जर पहिलं दहा मिनिटात ऑडियन्सला हुक नाही केलं तर ऑडियन्स बंद करून काहीतरी वेगळं बघणार hmm. थिएटर थिएटरमध्ये माणसं जेव्हा येतात तेव्हा माणसं दोन तास बसण्याची तयारीने आलेली असं करेक्ट सो द मेंटल स्पेस ऑफ द ऑडियन्स वेन दे आर वॉचिंग समथिंग ऑन ओ टी टी व्हर्सेस वेन दे आर वॉचिंग समथिंग इन अ थिएटर इज व्हेरी डिफरंट आणि त्यामुळे लिखाणाच्या लेवलला बरेच बऱ्याच गोष्टी करतात कराव्या लागतात ओ टी टीमध्ये की तुम्हाला एक दर दहा मिनिटांनी पंधरा मिनटांनी काहीतरी खूप पॉईंट लागतो काहीतरी पण मी अर्थात ओ टी टीवर मी फार काम केलेलंच नाही मी बेताल फक्त केलं आहे hmm. जिथे मी फक्त डिरेक्टर होतो, होतो ते मी लिहिलेलं नव्हतं त्यात मी शो रन करत नव्हतो मला त्यांनी डिरेक्ट करायला बोलवलं होतं आणि मी आणि पॅट्रिकने मिळून ते डिरेक्ट केलं होतं त्यामुळे hmm. इट वॉज ऑलरेडी कम्प्लिटली रिटर्न त्यामुळे माझा ऑनेस्टली ओ टी टीचा फार अनुभव नाही आहे की ह्याच्याबद्दल मी खूप ऑथॉरिटीनी बोलू शकेन असं मला वाटत नाही पण म्हणजे माझं बेसिक अंडरस्टँडिंग हे आहे की लिखाण लिखाणाच्या स्टेजवर बराच फरक पडला आहे ओ टी टीसाठी कॉन्टेंट खूप वेगळ्या पद्धतीने लिहिल्या जातं कारण त्याचं कन्झम्पन पॅटर्न्स वेगळे आहेत आणि त्यामुळे ते चेंज चेंज आहे बट आय डोंट थिंक इन ॲज अ डिरेक्टर त्याच्यात काही फार फरक आहे अर्थात तुम्ही यू डोंट गो टू तु वाईड तुमचे क्लोजअप्स थोडे वेगळ्या पद्धतीचे असतात कारण mm -hmm. लोक छोट्याशा फोन स्क्रीनवर बघतात त्याला खूप वाईड शॉर्ट आयडियली आ, लावला नाही पाहिजे कारण डिस्कनेक्ट होणार लोकांचा सो अशा so, गोष्टी आय एम अज्युमिंग असतील मी तर केल्या नाही पण आय एम अज्युमिंग अशा काही गोष्टी डिरेक्टर्स करत असतील पण काही फिल्म्स ज्या व्हिज्युअली अपीलिंग आहेत ज्या थिएटरमध्ये पाहायला हव्यात त्या फिल्म्स डायरेक्टली जर आपण ओ टी टीवर पाहिल्या तर त्याचा इम्पॅक्ट कमी होतो का तुला त्याबद्दल काय वाटतं आता काय यार डेफिनेटली कमी तर होणार ओके इट इज एनिथिंग जे आपण बिग स्क्रीनसाठी बनवलं आहे किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण साधा एक्झाम्पल घेऊयात जे गोदावरी ठीक आहे गोदावरी आपलाच सिनेमा त्याच्याबद्दल बोलू नये पण म्हणजे आता क्वेंटिन टॅरेंडिनोचा वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड आहे ओके ती फिल्म तुम्ही थिएटरमध्ये थे बघणं आणि ती फिल्म तुम्ही मोबाईल फोनवर बघणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे तिचा जो इम्पॅक्ट आहे बिग स्क्रीनवरचा कारण त्याचं जे वर्ल्ड बिल्डिंग आहे ते ज्या कन्विक्शननी सेव्हन्टीज सगळं हॉलिवूड चा त्यांनी पिरियड उभा केला आहे त्याचे जे शॉर्ट्स आहेत किंवा म्हणजे वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड झाला किंवा ड्यून झाला डेनी वेलन्यूचा ड्यून सो फिल्म्स आर मेंट फॉर द बिग स्क्रीन करेक्ट ना ते तुम्ही फोनवर बघाल तर मजा नाही स्पायडरमॅन फोनवर बघणार तुम्हाला मजा नाही येणार दे दे आर आर बिग बिग स्क्रीन स्क्रीन फिल्म्स फिल्म्स मेड फॉर द सिमिलरली काही इंटिमेट पण असतात ज्या एवढ्या स्केल वाईज मोठ्या नाही आहेत पण ज्यांचा एक्सपिरियन्स हा तुम्ही अंधारात बसून एक कम्युनिटी एक्सपिरियन्स म्हणून त्या डिझाईन केलेल्या आहेत फिल्म मेकर्स काही असे जे खरंच तुम्हाला बिग स्क्रीन एक्सपिरियन्स देऊ शकतात भारतात सुद्धा असे फिल्म मेकर्स आहेत दे कॅन गिव्ह यू लाईक अ रिअली गुड बिग स्क्रीन एक्सपिरियन्स तर त्या फिल्म्स तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह फोनवर बघाल तुमच्या आजूबाजूला कोणी काहीतरी बोलत आहे तुमचे लाईट सगळे मधले ऑन आहेत सो इट्स नॉट द बेस्ट वे फॉर युअर फिल्म टू बी व्ह्यूड पण आता टाइम्स आर चेंजिंग आणि आता जे आहे ते वी हॅव टू फिगर आउट अ वे टू काउंटर इट अँड वर्क थ्रू इट गोदावरी फिल्मबद्दल आपण बोलू आता गोदावरी फिल्ममध्ये दोन जे महत्वाचे सीन आहेत मला आवडलेले बरेच सीन आहेत तसे पण दोन जे सीन आहेत एक म्हणजे फुगेवाला आणि निशीचा सीन जे स्मशानात भेटतात आणि दुसरा जो म्हणजे आबा आणि निशीचं कॉन्व्हर्सेशन तर ते सीन पटकथेत तसेच लिहिले होते की सेटवर त्याचं इम्प्रोव्हायझेशन झालं पटकथेमध्ये काय होतं ना पटकथेमध्ये बिकॉज मीच लिहिली आहे पटकथा मला माहिती आहे मी काय शूट करणार आहे तर मी पटकथेत फार डिटेलमध्ये गेलो नाही की ओके काय म्हणजे मी एक कदाचित एकच लाईन लिहिली होती की वॉट एव्हर जे काय होतं सीनमध्ये ते लिटरली मी एका लाईनीत लिहिलं असेल अच्छा पण तिथे शूट करताना मला ते मला माहिती होतं की ती मोमेंट स्ट्रेच कशी करायची कारण आय थिंक खरं क्राफ्ट ऑफ अ फिल्म मेकर इज टू बी एबल टू स्ट्रेच वन लाईन ऑफ स्क्रिप्ट इन थ्री मिनिट्स विदाउट यूजिंग डायलॉग तुमच्याकडे जे विज्युअल हे आहेत म्हणजे कॅमेरा आहे तुमच्याकडे साऊंड आहे म्युझिक आहे ॲक्टर्स असतात तुमच्याकडे ह्या सगळ्या लोकांना वापरून या सगळ्या वस्तूंना आणि लोकांना वापरून लेन्सिंग लाईटिंग कलर्स या सगळ्या गोष्टी वापरून एडिट सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही अ सिंगल लाईन ऑफ स्क्रिप्ट हाऊ कॅन यू मेक इट इव्हॉल्व इन टू अ सीन ओके कारण जो okay. पुग्याला जो सीन दॅट यू आर सेईंग त्या सीनमध्ये बरच श्रेय त्याच्या कटिंगला पण जातं जो आमचा ऋषिकेश पिट पेटवे जो आहे एडिटर आहे Mm -hmm. त्यांनी ज्या पद्धतीने तो सीन कट केलाय त्यांनी शॉर्ट्स जे सिलेक्ट केले आहेत त्यांनी शॉर्ट्स किती लिंगर होऊ दिलाय शॉर्ट कधी कट केलाय साऊंड डिझाईनचा खूप मोठा आहे आमचा बेलॉन फॉन्सेका जो आहे आय थिंक वन ऑफ द बेस्ट साऊंड डिझायनर्स इन इंडिया बेलॉनने ज्या पद्धतीने त्या सीनचं साऊंड डिझाईन आहे मोहित आणि जितूनी ज्या पद्धतीने जो सीन केला केलाय ऑन स्क्रीन त्यांचा सा परफॉर्मन्स असेल जितूची बॉडी लँग्वेज असेल जितूचे डोळे असतील

टू शूट टू एडिट टू इम पोस्ट थ्रू आव वेरी डिफिकल्ट सीन्स टू अचीव दॅट इम्पॅक्ट दॅट यू फील वेन युअर वॉचिंग दॅट सीन दोन्ही सीन्स बघत असताना तुम्हाला जो काही इमोशनल इम्पॅक्ट होतो त्याच्यात एक वेरी बिग हँड इज ऑफ द ऑफ ऑफ ऑल दीज डिपार्टमेंट्स कमिंग टुगेदर ओके तू एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होतास की गोदावरीच्या मेकिंग प्रोसेसमध्ये तू हेरा कोट तुझ्या वाचनात आला होता की नो मॅन स्टेप्स इन टू रिवर ट्वाइस त्याबद्दल थोडं सांगशील आय थिंक गोदावरी देखील त्याच थॉटवर बेतलेली आहे करेक्ट तो कोर्ट आहे की नो मॅन स्टेप्स इन द सेम रिव्हर ट्वाइस आयदर द मॅन चेंजेस ऑर द रिवर चेंजेस करेक्ट आता uh, तसं पाहिलं तर खूप सोपं आहे कारण नदी सतत आहे करेक्ट ना त्यामुळे नदी दर मिनिटाला आहे करेक्ट करेक्ट नदी आत्ता इथे होती नदी पुढे गेली तर मग मागे काय राहिलं तर रिवर हॅज चेंज नाव ॲज अ मॅन वेन यू स्टेप इन टू अ रिवर नद्यांमध्ये काहीतरी एक अत्यंत म्हणजे मी गोदावरीबद्दल बोलेन की गोदावरीमध्ये गोदावरी इज लाईक अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्या नदीमध्ये प्रचंड मॅग्नेटिक ऑलमोस्ट एनर्जी एक वेन यू स्टेप फुट इन गोदावरी तुम्हाला काहीतरी तुम्ही असं फक्त हात जरी पाण्यात टाकला तरी काहीतरी प्रचंड पॉवर तुम्हाला फील होते आणि अर्थात यू हॅव टू बी रिसेप्टिव्ह यू हॅव टू बी ओपन यू हॅव टू सबमिट सेल्फ एन्टायरली टू दिस वॉट एव्हर फोर्स ऑफ नेचर इन फ्रंट ऑफ यू आणि ते तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं की नदीमध्ये गेलेला माणूस हा बदलूनच बाहेर येतो आता बदलून बाहेर येतो म्हणजे काय की काहीतरी तुमचं पर्स्पेक्टिव्ह आयुष्याबद्दलचं बदलतं इट कॅन बी द टायनियस थिंग

म्हणजे अंधश्रद्धा काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते काही सांगायची गरज नाही अश्रद्धता म्हणजे बेसिकली लॅक ऑफ फेथ ओके आणि श्रद्धा म्हणजे फेथ त्यामुळे काही माणसं जी आहेत ती आपल्याकडे कंप्लीटली अश्रद्ध आहेत त्यांचा hmm. कशावरच विश्वास नाही बरं श्रद्धा ही नेहमी धार्मिकच असेल किंवा रिलीजियसच असेल असं नाही श्रद्धा ही कशावरही असू शकते आपल्या कामावर श्रद्धा असते आपली आपल्या hmm. फॅमिलीवर श्रद्धा असते आपली प्रेमावर श्रद्धा असते आपली त्यामुळे श्रद्धा फेथ इज नॉट लिंक्ड टू रिलिजन ओके ओके फेथ इज नॉट ऑलवेज अबाउट अ रिलिजियस कॉनटेशन फेथ इज फेथ फेथ इज ॲप्स्यूट बिलीफ इन समथिंग त्या अर्थी त्या अर्थी आपण फेथकडे बघतोय की त्यामुळे अश्रद्ध माणसंसुद्धा आहेत सश्रद्ध माणसंसुद्धा आहेत दोन्ही mm -hmm. टोकं आहेत आपल्याकडे पण हा मधला प्रवास पण महत्त्वाचा आहे ओके okay. मधलीसुद्धा माणसं आहेत काही माणसं अशी आहेत की ज्यांना झेड गोष्ट अश्रद्ध लोकांची पटत नाही एक्स वाय झेड गोष्ट सश्रद्ध लोकांची पटत नाही पण त्यांना पूर्णपणे दोन्ही एका बाजूला जाणंही अवघड mm -hmm. आणि अशी आपल्याकडे भरपूर माणसं आहेत की हु आर इन द मिडल पण त्यांना त्यांचा जो प्रवास आहे वी डोंट रिली एव्हर सी दॅट वी आर ऑलवेज टेकिंग वन साईड ऑर अनदर आणि त्यामुळे इथे तो मधला प्रवास जो आहे इथून तिथे जाण्याचा प्रवास जो आहे आणि कॉनोटेशन ऑफ फेथ इन द फिल्म हे आपल्याला फिल्म बघितल्यावर कळेल की ते कुठल्या पद्धतीची फेथ त्याचा इंग्लिश टॅगलाईन वॉज फाइंड युअर फेथ फाइंड युअर फेथ करेक्ट सो इट्स अबाउट फाइंडिंग युअर फेथ द फेथ कॅन बी इन एनिथिंग इट्स अबाउट त्याची नदीवरची श्रद्धा असू शकेल त्याच्या आईला आहे त्याच्या बायकोला आहे त्याच्या सगळ्या घरच्यांना त्या नदीवर प्रचंड श्रद्धा आहे प्रेम hmm. hmm. याला नाहीये याला राग आहे नदीचा एक वाक्य होतं फिल्म मध्ये ते आम्ही डिलीट केलं नंतर की नदीचा विळखा बसतो हृदयाला ओके ओके सो हे खरं आहे हे बाय द बँक्स ऑफ रिव्हर गोदावरी जी माणसं वर्षानुवर्ष जनरेशन्स ऑफ पीपल हॅव बीन लिव्हिंग देअर त्यांचं ते नदीबरोबरचं रिलेशन खूप वेगळं दर पावसाळ्यात ती नदी घरामध्ये येते त्यांच्या एव्हरी ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेट मान्सून मेजर पूर येतो दुकानांमध्ये पाणी शिरतं दुकानं खराब होतात नासधूस होते पण तरीही बायका ओटी भरतात नदीची आता ही श्रद्धाच आहे ना आता या श्रद्धेला खरं खोटं ठरवणार आहे आपण कोण हा पहिला प्रश्न हे हॅ अशी काय ओटी भरतात हे विचारण्याचाही आपल्याला अधिकार नाही आहे कारण आपल्याला ते माहीत नाही आपल्याला त्या श्रद्धेचं सोर्स माहिती नाही mm -hmm. ते सोर्स समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बिफोर डिस्कार्डिंग एनिथिंग यू शूड ट्राय टू अंडरस्टँड वाय इट एक्झिस्ट वेदर इट इज लॅक ऑफ फेथ ऑर वेदर इट इज फेथ वेन यू आर डिस्कारिंग एनी ऑफ द टू साइड वी हॅव टू रॅशनली ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज सोर्स ऑफ भरत भरताय त्याचा सोर्स काय आहे ओके यांना का नदीबद्दल हे hmm. कारण या नदीनी वर्षानुवर्ष उदरनिर्वाह या शहराचा या गावाचा या इथल्या माणसांचा केलेला आहे ओके okay. त्यांना जेवण मिळालेलं आहे या नदीमुळे त्यांचे व्यवसाय झालेले आहेत नदीमुळे hmm. राईट फ्रॉम तिथे घाटावर का काम करणारे काम करणारी माणसं असतील तिथे जिथे श्रद्धेने येणारी माणसं असतील त्यांना जेऊ घालणारे हॉटेलवाले असतील किंवा त्याच नदीमध्ये फिशिंग करणारे कोळी असतील अ फुल क्रॉस सेक्शन ऑफ पीपल हॅव देअर आर डिपेंडंट एंटायरली ऑन द रिवर फॉर देअर लाईव्हलीहूड फॉर देअर एंटायर लाईफ वाय विल दे नॉट हॅव फेथ आपलं आपला हे आहे आउटलुकसुल्युटली म्हणजे आम्ही हे तुम्ही श्रद्धेकडे वळा किंवा आम्ही हे सांगणारे कोणीच नाही की तुम्ही अश्रद्धच राहा आपल्याला जे राहायचंय ते आपण ऍब्सोलुटली राहावं फक्त मला वाटतं की दोन्ही बाजूंनी सश्रद्धा बाजूनी सुद्धा आणि अश्रद्ध बाजूनी सुद्धा पूर्णपणे समोरची बाजू काय म्हणू पाहते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे इन्स्टेड ऑफ डिस्कारिंग इट राईट अवे देर अँड देन माझं हे म्हणणं आहे की कोणीही चूक किंवा कोणीही पूर्णपणे चूक नसतं आणि कोणीही पूर्णपणे बरोबर नसतं एव्हरीबडी हॅज देअर ओन लॉजिक एव्हरीबडी हॅज देअर ओन आयडियाज ऑफ सायन्स एव्हरीबडी हॅज दर ओन आयडियाज ऑफ रिलिजन एव्हरीबडी हॅज दर ओन आयडियाज ऑफ फेथ डजंट मेक एनिबडी मोर राईट दॅन द अदर बोथ साईड्स अँड दिस डज नॉट अप्लाय ओनली टू दिस इट इज ऑन एनिथिंग इट्स इन पॉलिटिकल डिस्कोर्स इट्स एनिथिंग एवेअर जिथे दोन एक्स्ट्रीम्स एक्झिस्ट करतात जे कशातही असू शकतं म्हणजे आता तू मला म्हणशील की मेस्सी बेस्ट आहे आणि कोणीतरी म्हणे रोनाल्डो बेस्ट आहे हे दोन एक्स्ट्रीम्स आहेत पण असं आहे का की जर एक प्लेयर चांगला आहे तर दुसरा प्लेयर कब सरसकट वाईट आहे नाहीये आहे दोन्ही आर इक्वली गुड प्लेअर्स यू नीड टू सी ओके वाय डज ही लाईक मेस्सी मोर अँड वाय डू आय लाईक रोनाल्डो मोर हे रॅशनली विचार करून समोरच्या माणसाला डिस्कार्ड न करता जेवढा अधिकार आपल्याला आपली गोष्ट करण्याचा आहे तेवढाच अधिकार समोरच्या माणसाला त्याची गोष्ट करण्याचा आहे करेक्ट वी द प्रॉब्लेम इज दॅट वी आर टू बिझी ट्राईंग टू सेफ गार्ड आर ओन आयडिओलॉजी आणि आपण इतके ऑप्शस झालो आहे आपल्या आपापल्या आयडियलॉजीज बरोबर येथे दाखवण्यासाठी की आपण ॲब्सल्युटली इन्सेन्सिटिव्ह झालो आहे समोरच्या बाजूसाठी आणि इट अप्लायज टू बोथ साईड्स सो फाइंडिंग युअर फेथ इज अप टू यू वॉट एव्हर म्हणजे लॅक ऑफ फेथ इज ऑल्सो फेथ इन अ वे माझ्या माझी एखाद्या गोष्टीवर श्रद्धा नाही आहे म्हणजे कशावर तरी श्रद्धा आहेच ना ओके सो हाऊ कॅन यू डिस्कार्ड फेथ ॲज अ कॉन्सेप्ट ऑल टुगेदर पण ज्यावेळी वेगवेगळ्या श्रद्धा किंवा बरेच पर्स्पेक्टिव्ह एकत्र येतात त्यावेळेला कन्क्लुजनपर्यंत पोहोचणं कठीण नाही जाणार पण कन्क्लूड करणं का गरजेचं आहे ओके वाय okay. इज इट नेसेसरी टू कन्क्लूड एनिथिंग वी आर uh, एव्हर इवॉल् आपल्याला शंभर वर्षांपूर्वी ज्या गोष्टी ह्या पृथ्वीबद्दल क्लायमेटबद्दल ॲटमॉस्फिअरबद्दल आंतरिक्षाबद्दल आपल्याला ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या आज आपल्याला माहिती आहेत जर आपण तेव्हाच कन्क्लूड केलं असतं तर आपण इथपर्यंत पोचलो असतो का ओके अग्री okay. कन्क्लुडिंग इज कन्क्लूजन इज द एंड ऑफ क्युरिओसिटी इफ यू स्टॉप बिइंग क्युरियस बिकॉज यू वॉन्ट टू कन्क्लूड समथिंग वाईट म्हणजे तुमचा तुम्हाला एक तुमची गाठ बसली आणि तुम्हाला एखादी गोष्ट उमजली यू कॅन कन्क्लूड इट ॲबसुल्युटली बट इज इट नेसेसरी आय डोंट थिंक सो आय डोंट थिंक सो द ट्रिस्ट फॉर ट्राईंग टू अंडरस्टँड एनिथिंग should बी ऑन You यू शुड ऑलवेज बी विलिंग टू गो डीपर म्हणजे एक मुनेंचं वाक्य आहे मध्ये की परंपरा नदीच्या कोलात असते कोलवर तुम्ही आतवर जायला पाहिजे सो व्हॉट इज ट्रेडिशन ऑल्सो इज दॅट यू हॅव टू कीप डिगिंग डीप इन टू व्हॉट ट्रेडिशन रिअली इज इज इट जस्ट की माझे बाबा डॉक्टर होते म्हणून मी डॉक्टर झालो मी त्यांची परंपरा पुढे नेली आहे का माझे बाबा चांगले माणूस होते मी माणूस चांगला नाही मी डॉक्टर चालू आहे पण माझे बाबा माणूस खूप कमाल होते मी आय एम नॉट अ गुड गाय आय एम ॲस होल ओके देन वॉट इज ट्रेडिशन इज इट द फॅक्ट दॅट आय एम ऑन कॅरिंग फॉरवर्ड हिज प्रोफेशन आणि रनिंग हिज हॉस्पिटल और एम आय बिंग अ गुड मॅन लाईक माय फादर वॉज एम आय विथ होल्डिंग अप होल्डिंग हिज प्रिन्सिपल्स दॅट ही लिव्ड बाय सो so, ते तुम्ही जितका विचार कराल तितकं ते खोल आहे परंपरेचं डेफिनेशन असेल किंवा तुमचा शोध असेल कुठल्याही गोष्टीचा तुमच्या श्रद्धेचा शोध असेल तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा शोध घेण्यासाठी तुम्हाला कन्क्लुजन डिलेच करावं लागणार गोदावरी फिल्मची कथा म्हणजे निशिकांत कामत सर वाळल्यानंतर की तुझ्याकडे याबद्दल आयडिया होती अगोदर नाही नाही ही गोष्ट माझ्याकडे बरीच वर्ष होती गोदावरीची अर्थात नॉट इन इट्स करंट फॉर्म इट वॉज अ व्हेरी डिफरंट अप्रोच ती थोडीशी यंगर प्रोटॅगनिस्टची कॉमेडी होती ब्लॅक कॉमेडी होती माझ्या डोक्यात बट अबाउट द सेम थीम्स टॉकिंग अबाउट द सेम थीम्स आफ्टर निशी सर पास्ट अवे आम्ही ती अडॅप्ट केली अकॉर्डिंग टू पोस्ट कोविड टाईम्स आपण सोसायटी म्हणून बदललो आपल्या गोष्टी आपल्या गोष्टींकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू खूप बदलला सो अकॉर्डिंग टू दॅट वी मॉडिफाईड समथिंग्स इन द फिल्म अँड डेन वी डू द फिल्म निखिल दादा शेवटचा प्रश्न मधलाच त्यामध्ये तू म्हणाला होतास की नो स्टोरी इज कम्प्लीट विदाउट लेसनार असं तुला काय वाटतं ॲब्सोलुटली म्हणजे आता उद्या जर ऑडियन्स आलंच नाही गोदावरीला तर उपयोग काय जोपर्यंत माणसं फिल्म बघून ती ज्या फॉर्मॅटमध्ये ज्या पद्धतीने म्हणजे ती लार्ज फॉर्मॅटमध्ये शूट केलेली आहे डॉलबी मध्ये मिक्स केलेली आहे इट इज टेक्निकली ॲट पार एनी इंटरनॅशनल फिल्म जी जगभर फिरलेली आहे जी आपल्याबद्दल आपल्या समाजाबद्दल आपल्या माणसांबद्दल काहीतरी सांगू बघती आहे अशी फिल्म जर माणस लोकांनी बघितली नाही इफ ॲन ऑडियन्स डझंट टू वॉच द फिल्म मग त्या फिल्मचा जो मेसेज आहे किंवा त्या फिल्ममधनं जे इमोशन द्यायचं आहे ते इमोशन पुढे कसं जाणार ते जोपर्यंत एक ऑडियन्स परसिव्ह करून बाहेर जाऊन चार लोकांना सांगत नाही काही चांगलं mm वाईट -hmm. जे काही आहे की हा सिनेमा मला खूप आवडला किंवा कि हा सिनेमा मला नाही एवढा आवडला बट दॅट कम्युनिकेशन दॅट मेसेज फ्रॉम द फिल्म नीड्स टू स्प्रेड त्यामुळे गोष्ट मी एकटा बसून इथे गोष्ट सांगून काही उपयोग नाही ना माझा गोष्ट ऐकणार कोणीतरी पाहिजे कारण मगच ती गोष्ट पसरेल आणि गोष्टी पसर नाही तर जगणार कशा करेक्ट सो so, निशिकांत कामत सरांना ज्यावेळेला मुंबई मेरीजानसाठी बेस्ट फिल्मचं अवॉर्ड मिळालं होतं क्रिटिक्सचं त्यावेळेला ते त्यांनी त्यांच्या प्रोड्युसरचं इंटरॅक्शन मेन्शन केलं होतं मुंबई जानचं आणि ते म्हणाले होते की आय डोंट नो इफ इट इज अ गुड फिल्म ऑर अ बॅड फिल्म बट इट्स अन इम्पॉर्टंट फिल्म सो लेट्स मेक इट गोदावरी फिल्मच्या बाबतीत मला असंच काहीसं वाटतंय त्यामध्ये असे बरेच सीन आहेत जे एक्सपिरियन्स करण्यासारखे आहेत कदाचित ते तुम्हाला थोडं हळूहळू समजेल पण ती खूप वेगळा अनुभव देईल निखिल uh, दादा थँक्यू सो मच तू या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला येऊन भेटलास आणि इंटरव्यू दिलास uh, अशाच फिल्म बनवत राहा आणि आम्हाला शिकवत राहा अरे थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि मला खूप छान वाटलं येऊन कारण आम्ही आता मागचे ऑलमोस्ट दहा अकरा दिवस आम्ही प्रेस करतो आहे आणि प्रमोशन करतो आहे आणि जनरली कोणी क्राफ्टबद्दल आपल्याकडे फार उत्सुकता नसते सो ॲज अ फिल्म मेकर आय फील नाईस टू ॲक्च्युली डिस्कस क्राफ्ट आणि वॉट वॉट गोज ऑन बिहाइंड मेकिंग अ फिल्म याच्याबद्दल बोलायला मजा येते सो थँक यू थँक्यू फॉर द ऑपॉर्च्युनिटी